शेती दिवसा दहा तास वीज द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी गेल्या तेरा दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसल्यात पण मुरदाड महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागल्यानं जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना हातकेनंगले येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निदर्शनं करण्यात आले कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयावर शेती दिवसा दहा तास वीज अन्यायी वीजबिल वसुली थांबवावी व शेतीपंपाचे चुकीची वीज बिले तातडीने दुरुस्त करावीत या मागणीसाठी दहावीस फेब्रुवारीपासून धरणे आंदोलनास बसले आहेत गेल्या तेरा दिवसात सरकारकडून कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर चक्काजाम सरकारी कार्यालयात साफ सोडणे यासारखं आंदोलन केल्यानंतर अस्कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील यांना काळे झेंडे दाखवत गाड्यांचा ताफा अडवला गेले तेरा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनात बंटी पाटील भेट देऊन गेले मात्र तोंडावर गोड बोलत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शासन स्तरावर कोणताही प्रयत्न केला नसल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवले यावेळी पालकमंत्री बंटी पाटील घटनास्थळी भेट थांबवून कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं व दोन दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन दिलं दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी शासनानं तातडीने यावत निर्णय न घेतलाच इथून पुढं मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व एकही कार्यक्रम होऊ देणार नसल्याचं सांगितलं यावेळी वैभव कांबळे धनाजी पाटील संपत पवार सुरेश शिर्के जबाऊल भाई संभाजी पाटील राहुल पाटील राजू गिड्ड शशिकांत जनगोंढा अण्णा मगदुम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी रोहन साजने